नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, तर आज या व्हिडिओ मध्ये आपण काय घेणार आहे तर सेन्सरी ऑर्गनचा जो आपण पाठ शिकलाय त्याच्याबद्दल एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. म्हणजे काय, आपले पाच सेन्सरी ऑर्गन हे कशी कार्य करतात, किंवा एखादी सेन्सरी ऑर्गन हे कार्य करणं बंद केलं तर दुसरा सेन्सरी ऑर्गन कसं काय काम करतो याच्याबद्दल आपण या आता व्हिडिओ मध्ये बघणार आहे. यामध्ये आपण काही विद्यार्थ्यांना घेतलंय, जे विद्यार्थी आता ह्या बॉक्स मध्ये काही गोष्टी ठेवल्या राहणार आहे. त्या बॉक्स मध्ये मागे तुम्ही बघू शकता इथे एक होल आहे. या होल मधून विद्यार्थी आपला हात आतमध्ये टाकून डोळ्याला पट्टी बांधली असणार आहे त्यांच्या. या होल मधून हात टाकून त्यांना फक्त कुठली वस्तू आहे याच्याबद्दल सांगायचं आहे. म्हणजेच काय, तर डोळा काम नसतो करत तेव्हा कोणता ऑर्गन काम करतो ह्याच्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. चला तर मग आता सुरू करूया. तर बघा, सगळ्यात आधी हा विद्यार्थी आहे, ह्याच्या आतमध्ये एक वस्तू ठेवली आहे. तर ह्याच्या या होल मधून तो इथून हात टाकून, आता त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून आहे तरी इथून होल मधून तो हात टाकून कुठली वस्तू आहे ती ओळखणार आहे. तर ओळख, तिथे हात टाक, दिसते का इकडून? काय आहे? कैची. ठीक. आता दुसरा विद्यार्थी काय ठेवलाय? घडी. अरे वा 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 वा. आता तिसऱ्या विद्यार्थी बघा, पेन आहे, पेन. अरे वा वा वा. हा, आता आतमध्ये वस्तू ठेवली आहे का? वा 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 वा. आता हा, आता दुसरी गोष्ट ठेवली आहे. अरे वा 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 वा. दमलं दमलं दमलं. काय ठेवलंय? बांगडी. वा 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 वा. तर बघा विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, या सगळ्या मुलांनी मिळून काय केलंय, तर डोळ्याला पट्टी बांधली असताना आपण आतमध्ये कोणती वस्तू आहे ते एकदम बरोबर सांगितलंय. म्हणजेच काय, जेव्हा डोळे काम नसतात करत तेव्हा आपला टच म्हणजेच काय, तेव्हा स्किन काम करते आणि आपल्याला वस्तू कोणती आहे याच्याबद्दल माहीत पडतं. तर अशाच प्रकारे आंधळे जे लोक असतात त्यांनाही त्यांच्या वस्तू कशा कळतात, तर ते जेव्हा टच करतात, स्पर्श करतात, तेव्हा त्याच्या स्किनद्वारे त्यांना ते बाकीच्या गोष्टींचा म्हणजे कोणती गोष्ट आहे ह्याच्याबद्दल कळतं. तर बघा, या व्हिडिओ मध्ये आपण ह्याच्याबद्दल शिकलो, तर पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या ह्याच्याबद्दल शिकूयात. धन्यवाद.